आज आम्ही मिरची फ्राय करणार आहे। त्याच्यासाठी लिंबू घेतलाय आणि थोडंसं मीठ घेतलंय। मिरचीला असं मधून असं चिरून घ्यायचं। सगळ्या मिरच्या अशा चिरून घ्यायच्या। त्याच्यासाठी मिरचीसाठी आम्ही पाणी गरम करायला ठेवले आहे। थोडेसे मिरच्या नरम करून घ्यायच्या आम्हाला गरम पाण्यात। थोडंसं उकळून घ्यायच्या मिरच्या, बस नरम होतील। मग बघ थोडंसं असं उकळून घ्यायचे ताकी मिरची नरम होईल मस्त। ते मिरच्या नरम झाल्यात मस्त ह्याला काढून घेऊ। ह्याच्यातलं पुरं पाणी काढून घेऊ। आता मिरच्या थंड झाल्या, आपण ह्याच्यात आता मीठ भरून घेऊ। सगळ्या मिरच्यांमध्ये असंच मीठ भरून घ्यायचं। आता आपण कढईत तेल टाकू। थोडंसं गरम झालं का त्याच्यात मिरच्या फ्राय करून घेऊ। गरम येते मिरच्या फ्राय करून घेऊ मस्त तेलामध्ये। असं चांगलं फ्राय करून घ्यायची मिरची। आणि त्याच्यात थोडासा अर्धा लिंबू पण पिळायचा। एवढ्या मिरची मस्त फ्राय झाली आहे। आता हिला काढून घेऊ आपण। बघा मिरची तयार आहे फ्राय। इथे मी लिंबू टाकून फ्राय केली आहे। तुम्हाला टाकायचं असेल तसं तुम्ही टाकू शकता लिंबू।